तरबुजा म्हणालात ना, तरबुजा काय म्हणाला, टरबुजा म्हणजे ते असं मोठं टरबूज असत ते मला मी नाही बघितलेला असा माणूस, पण तुम्ही टरबुजा म्हणालात ना, ठीक आहे मी आता माणूस बघतो टरबुजासारखा ना गोल, ठीक आहे आता टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहिती मला नंतर सांगा। उद्धव ठाकरेजी काल जे बोलले आहे, राजकारणात काही पातळी असतं, काही संकेत असतात, काही मर्यादा असतात, पक्षीय राजकारण करताना आपण सर्वच काही बाबी पाडतो, पण त्यांना आता इतकं मानसिक त्रास व्हायला लागलाय, खरं तर आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते केव्हा संयम तोडतील हे मला सांगता येणार नाही, कारण आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची मर्यादा संपली आहे, त्यांनी आपल्याकडनं संकेत दिले आहे की वाईट शब्दात ते आमच्या नेतृत्वावर बोलतात आहे, प्रधानमंत्री मोदीजीवर माननीय देवेंद्रजीवर अत्यंत खालच्या पद्धतीवर टीका करतात आहे, त्यामुळे पक्षाचे आता कार्यकर्ते संयम सोडतीलच अशा परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे मी मागेच सांगितलं होतं की आमची कुणाची इच्छा नाही की राज्याचं वातावरण कलुषित व्हावं, राज्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण होऊ नयेत, पण उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे की लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करायचे, मग त्यांनी ठरवलं असेल तर मग आता जे पुढे होईल ते होईल, कार्यकर्ते मात्र थांबणार नाही, उद्धव ठाकरेंना आमचे कार्यकर्तेच त्याकरता आता सक्षम उद्धव अवस्थेतवर त्या ठिकाणी आहेत, ते काय रोज अजून याच्यापुढे त्यांचा बॅलन्स कसा दिला, ते काय काय बोलतील, खरं म्हणजे कालच्या सभेवरून तर मला आश्चर्यच वाटलं की काय कोणत्या भाषेमध्ये ते पंतप्रधानांवर टीका करतायत, कोणत्या भाषेमध्ये ते देवेंद्रजींवर टीका करतायत, मला कळत नाही आहे काय काय बोलले ते, म्हणजे असं शारीरिक विचार कोणी कोणाला बोलू शकतं, मग तुम्हाला बोलायला आम्हाला काय 10 गोष्टी नाहीत का, आम्ही काय बोलू शकतो, पण आम्ही असं आमचा बॅलन्स जाऊ देत नाही, आम्हाला काही कुठल्याही अशा अद्वत्तत्वात कोणाबद्दल बोलायचं नाही आहे, तुमच्यामध्ये बोलायचं तुम्ही विकासावर बोला, तुमची काय रणनीती त्याच्यावर बोला, काही बोला ना तुम्हाला काय असेल तुमचं काय तुमच्या आयडियॉलॉजीवर बोला, पण काहीतरी शारीरिक हा असा दिसतो तो तसा दिसतो, मग तुम्ही काय दिसत आहेत ते सांगितलं मी तर, पण आम्हाला ते बोलायचं नाही, ती आमची संस्कृती